पनवेल तालुक्यात दहशत माजवणारी घटना घडली आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील वलप गावच्या परिसरात घडलाय. संगीता राजेंद्र आगवणे वय वर्ष 49 राहणार गणेशनगर वलप या सकाळी खासगी शिकवणी घेऊन घरी परत येत असताना अर्चित किराणा दुकानाजवळील कच्च्या रस्त्यावर त्यांचा मृतदेह त्यांच्या मुलाला आढळून आला. अज्ञात इसमानं संगीता आगवणे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि पर्स असा एकूण 196,000 रुपये किमतीच्या वस्तू जबरीनं काढून घेतल्या. त्यानंतर त्यांचा गळा आवळून जबरी चोरी करून अज्ञात चोरटा पसार झालाय. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबत या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी रवाना झालं. त्यांनी पंचनामा करून आता अज्ञात आरोपीचा शोध सुरू केलाय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.